दंडवत मानव हा काहीतरी कलागुणाने उत्स्फूर्त असणारा म्हणजे कलागुण विकसित करणारा हा प्राणी आहे. ज्यावेळेस माणसाने गरजेनुसार वस्तू तयार करायला लागला, त्या वस्तू तयार करता 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 आजपर्यंत चालले. आजच्या विज्ञान युगामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झालं, अनेक छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी तयार केल्या आणि मानवाने विज्ञानाने प्रगती साधली. पण ज्यावेळेस सुरुवातीला विज्ञान नव्हतं, त्याही वेळेस माणसांमध्ये विविध कला होत्या. त्या कलांची जी जपवणूक, त्या कलांचं जे प्रदर्शन आहे ते त्यांना गरजेनुसार वापरले गेले. जसं म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे, तसं ज्यावेळेस माणसांना भोजन पात्रात करावं, ताटात करावं, ही जी हळूहळू प्रगतशील होत गेला आणि एक 50-60 वर्षापूर्वी एक ना किंवा त्याच्या अगोदरी ती कला होती कापडी भांड्यांची. जुन्या काळातली खूप भांडी बघायला मिळते. आपल्या पंथाचा विचार करायचा तर पंथाची अनेक कापडी भांडी आज औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठामध्ये अवे उपलब्ध आहेत बघण्यासाठी. आता जवळजवळ ही कला नामशेष झालेली आहे, मात्र आमच्या श्री क्षेत्र जाळीचा देव येथील पूजनीय श्री गोपीनाथ दादा पुजदेकर उर्फ महंत जायराज बाबा पुजदेकर यांनी ही कला अवगत केलेली आहे आणि त्यांनी पात्र बनवलेलं. माझ्या हातात हे एक पात्र आहे, हे कापडी बनवलेलं आहे. हे कापडी पात्र त्यांनी कसं बनवलं, त्याला काय काय लागतं, या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहे. ही छोटी साईज आहे, ही मोठी साईज आहे. हे वापरताना, हे करताना कशी कशी त्याची प्रोसिजर आहे, काय काय सामान वापरलं, याबद्दल आपण त्यांना विचारू. सर्वप्रथम बाबांना मी आणि तुम्ही सर्वजण दंडवत करूया. दंडवत बाबा, बाबा आपण या पात्राविषयीची माहिती सांगाव्या. या पात्राविषयी माहिती म्हणजे असं आहे, कॉटनचा कपडा घेतला, त्याला पूर्ण जाळला, आत जाळून अर्धवट राव दिला. अर्धवट राव दिल्यानंतर त्याला बिबीच्या तेलामध्ये त्याला भिजवला. भिजवल्यानंतर आतमध्ये असं काहीतरी एक खोलगट घेतलं आणि त्याच्यावर हे सगळं असं बरोबर थापलं, बरोबर अवजारांबरोबर थापलं, कारण की ते बिब्याचं उभरलं असं हाताला, ते असं थापलं पद्धतशीर. याला कमी कमी असं म्हणजे 4 लेप लावले याच्यावर, 4 थोडं 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 लावून 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 मग हे 8 दिवस वाळू घातलं. 8 दिवस वाळल्यानंतर मग सुकलं तरी तेलकट होतं, थोडंसं त्याला असा शेक दिला, थोडंसा शेक दिला. शेक दिल्यानंतर थोडंसं तेल आणखीन वर आलं, परत त्याला अजून वाळवलं. त्याच्यानंतर परत राख वगैरे, गौरीची राख वगैरे, गौरीची राख करून सगळी फिनिशिंग करून सगळी असं सगळं पद्धतशीर करून सगळी करून सगळी. नंतर मग वाळल्यानंतर मग वॉटर प्रूफ पॉलिश पेपरनं त्याला पूर्ण घासून काढलं पाण्यानं मस्तपैकी. असं घासून काढल्यानंतर मग त्याला हा एक गोट लावला, हा एक गोट लावला, त्याच्यानंतर हा एक गोट लावला, असा डबल गोट लावला, त्यानंतर परत अशी एक रिंग लावली. नंतर मग आता हे तयार झालं. हे तयार झाल्यानंतरची गोष्ट आता ऑलरेडी म्हणजे असं, आता हे दोन पहिले एक बनवलं होतं सिम्पल, एक बिडकर भावाला दिलं होतं. अच्छा, ते लई मस्त बनलं होतं. मग हा जो आता कपडा वापरलेला आहे, हा कपडा खराब होणार नाही? खराब होणार नाही. कपडा फुटलं तरच खराब होईल, आता हे खराब होणार नाही. एवढं हे मजबूत झालं. याचा वापर कशा कशासाठी करू शकतो आपण? आता काय, पहिले लोक जेवण वगैरे करायचे, तांबे असायचे, ताट असायचे, दुधवारे लोक असायचे, ते गुडगे होते. आता मी गजानजी भावाकडे आहे गुडगं, त्यांचं ते खराब झालं, त्यांना दुरुस्त करून दिलं, प्रसन्न झाले. ते म्हणजे असं बनणं आहे, त्याचे कसे त्याला साचे पाहिजे, त्याचे ढाचे पाहिजे, सगळं पद्धतशीर पाहिजे, तेव्हा ते बनतात. आजकाल कसं जेवण केलं तर काही त्रास होईल? काही नाही, काही काही त्रास होईल. आता त्यासाठी आतून त्रास कसे, आता पहिले ओरिजिनल सामान भेटायचं, ओरिजिनल सामान भेटायचं, चांगलं प्युअर तेल भेटायचं, म्हणजे काही अपायकारक नव्हतं. आता कसं काही केमिकल अपायकारक असतात, त्यासाठी आतून सनी याला दुसरं कवरिंग करून टाकायचं, म्हणजे तांब्याचं, तांब्याचं म्हणा, पितळ म्हणा, चांदीचं कवरिंग करून टाकायचं. करून करून केलं की वापरायला काही हरकत नाही. त्याच्यापेक्षा आता छान झालं, आता मस्त खूप छान झालेलं आहे. आणि मग
रोज धुवावं लागत असं न्यायला धुतल्यानं काय होत काय नाही धुतल्यानं काय होणार नाही जो कपडा जाळला म्हणजे पूर्ण पेटून देतात कसं करतात नाही थोडं अर्धवट कच्चावट कच्चावट होत पूर्ण कपडा हा कपडा होता अर्धवट अर्धवट जाळायचा म्हणजे खलबत्त्यात कुठून त्याचं किटण तयार करायचं म्हणजे पूर्ण पेस्ट पेस्ट मग त्याचा लेप द्यायचा पूर्ण लेप द्यायचा मग थोडं मग त्याला बिबा वापरायचा बिब्याचं तेल का बिबाच नाही बिब्याचं तेल तेल आता काय भेटत नाही आता भेटत नाही याच्या आणखीन काय वापरलं याच्यात काय किटन वगैरे असं काही नाही मग म्हणजे कलर यासाठी थोडं हिरमुंजीचा कलर वापरला असा लालसर येण्यासाठी काळं पहिले काळे होते काही काही ठिकाणी काळ काळ आलेले आहे थोडं हिरमुंजी वापरले लालसर कलर यासाठी त्यासाठी मग आता हे पद्धतशीर आला आता हे पद्धतशीर असा छान आहे पुढे आण जरा हे आतमधून असं दिसतंय बाजूने हे छोटी साईज वेगवेगळ्या डिझाईन आहेत याला खालचा भाग इकडे वरती पितळीची पट्टी लावलेली आहे मधून खोलगट आहे हे जसं मोठा छोटा आहे तसं हे लहान आहे खालून त्याला बैठक केलेली आहे तिथं पितळीची पट्टी वापरलेली आहे हे प्लेन आहे आणि मधूनही असं दिसतंय हे पण इथे गोट म्हणून त्याची मजबूती राहावी म्हणून पितळ वापरलेलं आहे अशा पद्धतीने आहे आणखीन एक महत्वाचं की बाबा देवपूजेची बांधणी खूप छान करतात पूर्ण देवपूजा बनवतात तुम्हाला कोणाला कधी देवपूजा बनवायची असेल जाळीच्या देवाला आले तर नक्की भेटा बाबांनी माहिती दिली त्याबद्दल बाबांचे धन्यवाद दंडवत करतो दंडवत बाबा.